पाथर्डी तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असून सर्वच ठिकाणी भाजपाने यश मिळवलंय. आमदार मोनिका राजळे आणि आमदार शिवाजी कर्डेले यांनी आपापलं प्राबल्य असलेल्या ग्रामपंचायतींमध्ये यश मिळवलंय. पाथर्डी तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत आमदार मोनिका राजळे आणि आमदार शिवाजी कर्डेले यांच्या नेतृत्वाखाली भाजपानं बाजी मारली आहे. चिचोंडीसारख्या मोठ्या ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध होऊन भाजपाच्या कलाबाई आटकर निवडून आल्यात. पाडळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाच्या 2 गटात लढत होऊन बाजीराव गर्जे गटानं बाजी मारली आहे. सुरेखा गर्जे ह्या 8 सदस्यांसह सरपंचपदी निवडून आल्यात. गीतेवाडीच्या सरपंचपदी रुक्मिणी भाऊसाहेब पोटे विजयी झाल्यात. डमाळवाडीच्या सरपंचपदी रामनाथ राजी शिरसाट, ढवळेवाडीच्या सरपंचपदी बाबासाहेब चितळे, धारवाडी गावच्या सरपंचपदी बापू सखाराम गोरे, डोंगरवाडीच्या सरपंचपदी मीणा उद्धव गीते विजय झाल्यात. निकालानंतर विजय उमेदवार आणि समर्थकांनी मोठा जल्लोष करीत आनंदोत्सव साजरा केला. आमदार मोनिकाताई राजळे यांच्या अंडरखाली आम्ही पूर्ण गावचा विकास करण्याचा प्रयत्न निश्चित करू, त्यात कुठल्याही प्रकारची शंका बाळगता कामा नये. आणि होता होईल तेवढं व गावचा कसा विकास आपल्या जास्तीत जास्त करता येईल आणि आपल्याला समजा आपली जी आज बॉडी निवडून आली ही जास्तीत जास्त मताने आली समजा पण ही 10 ते 15 वर्ष कशी टिकवता येईल हे निश्चित करण्याचा आम्ही प्रयत्न करू. त्यांनी जशी 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टी तालुका पदाधिकारी मी भाजपचा सक्रिय कार्यकर्ता आणि गावात पण आपण सगळे मित्र आपले सोबत घेऊन सगळ्याची मोठ बांधून 10 वर्षापासून या काम करत होतो आणि 10 वर्षानंतर आम्हाला खऱ्या अर्थाने आज यश आलं नवीन पिढी आणि आता आम्ही एक प्रकारे आम्ही नवा आदर्श गावाला घडून देऊ. जे काही वंचित राहिले असेल जो बॅकवर्ड असेल गावचा ते आम्ही आमच्या माध्यमातून तालुका लेवलने जिल्हा लेवलला आम्ही कोटऱ्याच्या माध्यमातून ते पूर्ण करायचा प्रयत्न करू. आदर्श कसं गाव होईल हे आम्ही आमचं उद्देश आणि आमदार मोनिका वहिनी खासदार दिलीप गांधी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करू. आम्हाला 10 वर्ष सत्ता लोकांनी दिली नाही, यावेळेस सत्ता दिली तर ह्या 10 वर्षाच्या काळात ज्या लोकांवर अन्याय झाला कोणाला घरकुल नाही, कोणाला काही नाही, कोणाचे रस्ते नेत नाहीत, नुसता भ्रष्टाचार जास्त झालेला. तो भ्रष्टाचार संपूर्ण चौकशी करून जे गोरगरिबाला न्याय नाही मिळाला 10 वर्षात त्या पहिल्या प्राधान्याने आम्ही त्या लोकांना न्याय देऊ. मग ते घरकुल असू, विहीर असू, जे जे शासकीय पातळीवरून जे मदत करता येईल ते मदत करण्याचा आम्ही प्रयत्न करू. आमदार मोनिकाताईच्या नेतृत्वाखालीच आम्ही काम करीत आलोच ना. ढवळेवाडी येथील नवनिर्वाचित सरपंच आणि सदस्यांचा कासार पिंपळगाव येथे मोहिनीताई अप्पासाहेब राजळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महानगर न्यूज डेस्क, महानगर न्यूज ब्युरो, पाथर्डी.